महानुभव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र जाळीचा देव येथील यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करत श्री चक्रधर स्वामी दर्शनी यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. रात्री श्री चक्रधर स्वामींची रथयात्रा व पालखीची मिरवणूक काढण्यात आली असता यावेळी भक्तांची उपस्थिती होती. यात्रोत्सवानिमित्त संस्थांच्या वतीने विविध तयारी करण्यात आली आहे, तसेच विविध कटलरीच्या दुकाना येथे लागल्या आहेत. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारत पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. 12व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी येथे येऊन निसर्ग सौंदर्य पाहून येथील जाळीमध्ये काही वेळ विसावा घेऊन ते पुढील भ्रमणासाठी निघून गेल्याची आख्यायिका आहे. तसेच जाळीचा देव यात्रा रथोत्सव परिसरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी दांडी पौर्णिमेला ही यात्रा भरते. चक्रधर स्वामींचे अनुयायी भारतभर असल्याने या ठिकाणी यात्रेला मोठी गर्दी होते. आसपासच्या गावातून बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर भाविक यात्रेला येत असतात. यात्रा काळात येथील आश्रमात मोठी गर्दी होत असते. साधारण ही यात्रा 3 दिवस चालते. 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री परिभ्रमण करत असताना श्री क्षेत्र जाळीचा देव येथे आले. तेथे हिंस प्राणी वाघ त्यांना त्यांची पिलं मांडीवर घेऊन खेळवली आणि इथून ते वालसांगवी मासरूळ वगैरे ठिकाणी समाज प्रबोधन करता करता महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची भव्य यात्रा महोत्सव या ठिकाणी कोविड-19 मुळे थोडी दर्शनी ठेवण्यात आलेली होती आणि जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या नियमाचे पालन करून आम्ही संस्थांच्या वतीने या वर्षीचा यात्रा महोत्सव हा दर्शनी ठेवण्याचं नियोजन या ठिकाणी संस्थांच्या वतीने आम्ही केलेलं होतं आणि आज या ठिकाणी रथ मिरवणूक ही शांततेमध्ये आणि भाविकांच्या मोठ्या उत्साहाने आणि आनंदात या ठिकाणी पार पडलेली आहे. श्री जाळीचे बाबा की जय. आज मानवा पंथाचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणची यात्रा संपन्न झालेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या नियमाचे पालन करून कोरोनाविषयी जे त्यांनी आम्हाला नियम सांगितले होते त्याच्याविषयी आम्ही पालन करून यात्रा ही व्यवस्थित संपन्न केली, पार पाडली आणि जे काय भाविक आलेले होते त्यांनी सर्वांनी सॅनिटायझर मास्क वगैरे वापरून या ठिकाणी सहकार्य केले. त्याबद्दल आलेल्या सर्व भाविकांचे संस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी आभारी आहे. दंडवत प्रणाम.